नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पवित्र अशा रमजान महिन्याचे शेवटचे रोजे सुरू असून प्रत्येक चौकात इफ्तार पार्ट्या होताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. काल मजलिसे हुसेन कमिटीच्या वतीने तेलीखुंट येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र अशा रमजान महिन्याचे शेवटचे रोजे सुरू असून प्रत्येक चौकात इफ्तार पार्ट्या होताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. काल मजलिसे हुसेन कमिटीच्या वतीने तेलीखुंट येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. महिनाभर चालणारे रोजे आता शेवटच्या टप्प्यात आले असून मुस्लिम बांधवांना आता ईदची उत्सुकता लागलेली आहे. रोजे सोडत असताना इतर समाज बांधवांना देखील या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सहभागी करून घेण्यात येते. आज तेलीखुंट येथील मजलिसे हुसेन कमिटीच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरुण मुलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माणिक विदाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उबेद शेख उपस्थित होते. पाहूया इफ्तार पार्टीची काही क्षणचित्रे. यहाँ पे आए सभी हिंदू मुस्लिम भाइयों को मेरी तरफ से रमजान ईद की ढेर सारी शुभकामनाएं. सब उपस्थित मुस्लिम भाई, हिंदू भाई, ईद के लिए मैं कोतवाली पुलिस स्टेशन और अहमदनगर पुलिस की तरफ पुलिस डिपार्टमेंट की तरफ से आपको सब मुबारकबाद देता हूँ. और ईद शांति से मनाओ, धूमधाम से मनाओ और शांति रखो. बस यही आपको गुजारिश करता हूँ और मेरे दस सब खत्म करता हूँ. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.